आणि शेवटचा राहिला तो वानप्रस्थी, वानप्रस्थी संयोगी वियोग सांगितले. आता वर्णाश्रमानुसार जर विचार केला तर वर्ण चार आहेत नाही का, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, चार वर्ण सांगितले. पैकी ब्राह्मणाचा धर्म कोणता, ब्रह्म कर्म करणं, बरं का. ब्राह्मण जन्माला आल्यानंतर त्याने ब्रह्म कर्म करणं हा त्याचा धर्म सांगितलाय ब्राह्मणाचा. पुढं क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं आणि आपल्या राज्याचं रक्षण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. शॉर्टकट मध्ये पुढे चालू, बरं का, कसते वेळ नाही माझ्याकडे. वैश्याचा धर्म शेती आणि व्यापार करणं हा वैश्याचा धर्म आहे आणि तिन्ही वर्णांची सेवा करणं हा क्षुद्राचा धर्म सांगितला आहे शास्त्रामध्ये. म्हणजे वर्णाश्रमानुसार हे धर्म झाले. तर जातीनुसार जर विचार केला, कुंभाराच्या जातीला आलेला असेल त्याने मडकं घडवणं हा त्याचा धर्म आहे. सोनाराच्या जातीमध्ये जन्माला आला असेल त्याने अलंकार घडवणं हा त्याचा धर्म आहे. म्हणजे ज्या ज्या जातीमध्ये जातो, ज्या ज्या जातीमध्ये जन्माला आला असेल प्रत्येकाचा तिथं धर्म सांगितलेला आहे, त्याला सामान्य धर्म असं म्हटलेलं आहे. विशेष धर्माचा जर विचार केला तर विशेष धर्मामध्ये चार पोट प्रकार आहेत. सदाचार परमो धर्म हा, सत्य परमो धर्म हा, दया परमो धर्म हा आणि अहिंसा परमो धर्म हा. हे चार प्रकार सांगितले. सदाचार जो जो ज्या ज्या म्हणजे आचरण स्वतःचं शुद्ध करणं त्याला सदाचार म्हणतात. सत्य वाचा, सत्य बोलणं, सत्य वागणं याला सत्य धर्म म्हणतात. हिंसा न करणं कोणत्याही प्रकारची याला अहिंसा धर्म म्हणतात आणि जगावर दया दाखवणं याला दया म्हणतो धर्म. पुढं चाललेले तिसरं आहे परधर्म, म्हणजे दुसऱ्याचा धर्म. आता शास्त्र सांगतंय परधर्म भयावहा. दुसऱ्याचा धर्म कितीतरी चांगला असला तरी त्याचा स्वीकार करू नये. संभाजीराजांना पकडलं, संभाजीराजांनी लालूच दाखवलं त्या औरंगजेबान की मी तुला माझं राज्य देतोय पण धर्माचा मत स्वीकार कर, नाही केला बाबा, नाही स्वीकार केला. कारण दुसरा धर्म कितीतरी चांगला असला तर त्याचा स्वीकार करू नये असा जो धर्म आहे. महाराज सांगतात की मी त्या धर्माचे रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा सांगतोय मी या मृत्यूलोकामध्ये आलो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आणि केला नारायणे अवतार. पण या अवताराला येऊन नेमकं केलं काय हो, अभंगाचं पहिलं चरण.
मध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर त्याच्या ज्या अवस्था झाल्या त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात, व्यावहारिक भाषेत दशा, दशा दशा म्हणतात. ये दशे नेमकं कोणत्या दशेत, कारण काही कालावधी असतो. बाळ जन्माला आल्यापासून सहा सात महिन्यापर्यंत रंगतं, पुढं हळूहळू तो पाऊल टाकतो म्हणजे चालायला लागतो. 5 वर्षाचा झाल्यानंतर पुढं त्याला कौमार्य अवस्था येते. पुढं थोडा मोठा झाल्यानंतर म्हणजे 15 वर्षाच्या नंतर पुढे गेल्यानंतर त्याला काय म्हणतात ते बरं, तरुण पुढं झालं कुमार, हां युवावस्था. पुढं तो तरुण होतो, नंतर प्रौढावस्थेमध्ये येतो 35 नंतर, नंतर हळूहळू हळूहळू हळू तो वार्धक्याकडे झुलतो, तर वृद्धावस्था म्हणतात. या सगळ्या दशा माणसाच्या जीवनामध्ये घडत जातात. तसा भगवान परमात्मा मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तो सुद्धा या प्रत्येक दशेमधून गेलाय, आणि त्याने प्रत्येक दशेमध्ये काही ना काही चरित्र केले. पण आपल्या पुढे जे चरित्र मांडायचंय, पण ते कोणत्या दशेतलं, ये दशे चरित्र केले नारायण, कोणत्या दशेतलं, रांगता गोधने राखीता हे. रांगताना आणि गोधने राखताना जे भगवान परमात्म्याने चरित्र केले, त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे. तसं भगवान परमात्म्याने रांगताना सुद्धा अनेक चरित्र केलं. रांगत रंग निचोरित लोण, अभंगाचा भावार तर मला लवकर उठाय आणि पुढं आपल्याला म्हणजे त्याने रांगताना सुद्धा काही चरित्र केले ते चरित्र आपण पुढे सांगतो, आणि गोधने राखताना सुद्धा चरित्र केले. सांगितलं हे दशे चरित्रे केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे. पुन्हा देवाला विचारलं, देवा तुम्ही सांगताय हे सगळं चरित्र केलं, पण पुढं तुम्ही सांगताय की आम्ही धर्म संस्थापन करण्याकरता आलो, हे कधी करणार हो. अर्जुन दुसऱ्या चरणात सांगितलं, सांगताय की रांगता गोधने राखीत आहे याच्याकरता आम्ही अवतीर्ण झालो,
तुम्ही पुढे सांगता की भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी या कार्यकर्ता आम्ही आलो, पण नेमकं हे कधी करणार? त्याने सांगितलं हे नंतर, हे सोंग सारले, हे सोंग एकदा का पूर्ण झालं मग पुढेही बहुत करणे आहे, पुढं खूप मला काय करायचं आहे, तुम्हाला गीता सांगायची आहे, अनेक राक्षसांचा वध करायचा आहे, धर्माची पुनर्स्थापना करायची, पण ती आता नाही, त्याच्यानंतर, पण त्याच्या अगोदर काय? रांगता गोदने राखिता हे विठोबा रखुमाई, चरित्र केले नारायणे रंगता गोधने रखिता ही, हे सोंग सारले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे, आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा। अल्पवेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे, कारण अभंगाचा भावार्थ म्हणता तर किमान 2 तास नुसते अभंगाच्या भावार्थालाच पाहिजेत, कारण 12 आपल्याला उरकायचं आहे। भगवान परमात्म्याने जे चरित्र केले त्या चरित्राच्या काही लीला आहेत, थोडक्यात तुमच्या आमच्या समोर मांडायचे आहे। भगवान परमात्म्याच्या चरित्राला खऱ्या अर्थानं सुरुवात जी झाली ती मथुरेपासून झाली। वसुदेव महाराज देवकी मातेचं लग्न झाले, आणि लग्न झाल्यानंतर दोघांची वरात निघाली, आणि वरात रंगात आलेली असताना आकाशवाणी झाली, अरे कंसा, ज्या देवकीच्या रथाचा तू सारथ्य करतोस त्या देवकीच्या पोटे येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार। आकाशवाणी ज्या वेळेला ऐकली त्याला क्रोधाने निवान झाला कंस, तलवार बाहेर काढली आणि देवकी मातेच्या अंगावर धावून गेलाय। वसुदेव महाराजांनी त्याचा हात धरला कंसाचा, कंस महाराज काय करता, जिच्या अंगावर तुम्ही धावून गेला ती तुमची बहीण आहे, दुसरी गोष्ट ती स्त्री आहे, शास्त्र सांगतोय की स्त्रीची हत्या करू नये। आजचा जर पेपरचा टीव्हीचा जर विचार केला असा एक दिवस जात नाही की स्त्रीविषयी बातमी येत नाही। परवाचं प्रकरण इंगणघाटचं काल विचारी गेली, आपलं शास्त्र एवढं प्रगत आहे की शास्त्र सांगतोय की स्त्रीची हत्या करू नये, आणि वसुदेव महाराज त्या कंसाला समजावत आहेत, पण कंस मात्र काय ऐकत नव्हता। कंसाने सांगितलं तुम्ही सांगताय कबूल आहे, पण हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा जर वध करत असेल, हिला जर मारली, सिद्धांत काय म्हणला, देवकीला जर मारली तर 8वा येणार कुठून हो,
मुळावरच जर घाव घातला तर फळ येणार कंसाची कशी अशी त्याने समजूत काढली. त्याने सांगितलं देवकीच्या पोटाने पोटी येणारे जेवढी काही पुत्र असतील ते सगळे पुत्र मी तुमच्या स्वाधीन करेन. म्हणजे तुम्ही जर आता इथून जर पळून गेलात तर. म्हणून त्याला तुरुंगामध्ये टाकले. निसर्ग नियमानुसार पहिला मुलगा झाला. तुम्ही म्हणाल लगेच कीर्तनात लगेच होतो. पहिला मुलगा झाला. वसुदेव महाराजांनी देवकीच्या मांडीवरून ते बाळ उचललं आणि कंसाकडे नेऊन दिलं. कंसाने हातात धरलं. कंसाने विचार केला की आपल्याला जो धोका आहे तो आठव्यापासून आहे. याने आपलं काय वागणं केलं? कशाला ह्याला उगाच मारायचं? नुसता मनामध्ये विचार आला. नारद महर्षी तिथं प्रगट झाले. नारद महर्षीने सांगितलं अरे कंसा तू काय वेडा आहे का? अरे चतुरा तू शिरोमणी, तो किती चतुर आहे तुला माहिती आहे का? अरे भाल्या भाल्यांचा त्याने काटा काढलाय, मग तुझा काटा काढायला त्याला किती वेळ लागेल? मी सांगतो म्हणे तसं कर म्हणे. काय देवकीला जेवढी मुलं होती ना तेवढी मार. का सांगितलं हो? कारण त्या कंसाच्या हातून बाल हत्या घडवून त्याचं पाप त्याच्या माथ्यावर मारायचं होतं. कारण जोपर्यंत पाप वाढत नाही तोपर्यंत देव कुणाला मारत नाही. शिशुपालाचा वध कधी केला? 100 अपराध पूर्ण झाला. मोजत होता देव, एवढ्या शिव्या देतोय तरी सुद्धा देव हसत होता. गालातल्या गालात हसत होता. लोक विचारतात काय शिशुपाल एवढा तापलाय शिव्या देतो तरी तुम्ही हसताय? म्हणजे हो वचनामध्ये बद्ध आहे ना. आत्याला वचन दिलं कारण आत्याचा मुलगा होता. आत्याला वचन दिलंय मी 100 अपराध पूर्ण झाल्याशिवाय मी त्याला मारणार. ज्यावेळेला 100 पूर्ण झाली देवाने सुदर्शन चक्र सोडलं आणि शिशुपालाचा नाश केला. म्हणजे पाप पूर्ण झाल्याशिवाय देव कोणाचा नाश करत नाही. लक्षात म्हणे पाप त्याच्या माथ्यावर मारण्याकरता नारद महर्षीने त्याच्याकडून बालहत्या घडवल्या. अशी किती मारली हो? सही मारली. दुराचार त्याने 6 मारली. पुढे 7व्या वेळा भगवंतानी मीटिंग घेतली आणि शेषजीला सांगितलं शेषजी मागल्या अवतारामध्ये मी मोठा झालो होतो तुम्ही लहान होता. माझी तुम्हाला सेवा करावी लागली. 14 तुम्हाला निराहार राहावं लागलं. फार कष्ट पडले. या अवतारामध्ये आपण उलटं करू. तुम्ही पुढे जा मोठे होऊन आणि मी मागून येऊन तुमची सेवा करतोय. शेषजी विचारते देवाला देवा तुम्ही लय म्हणे लबाड आहे. म्हणजे काय लबाड केली मी? कसली लबाड केली? अरे जे 6 जण अगोदर गेले त्यांच्या 5व्या सुद्धा झाल्या नाहीत. ज्या दिवशी आले ना त्या दिवशी ते गेले. तुमचं म्हणणं काय आले आल्या येत गतवान निवर्तन ते धाम परम. अरे तसं नाही बाळा. अरे तुझी मी सगळी तजवीज करून ठेवली. माझ्या शब्दावर विश्वास ठेव. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून शेषजी देवकीच्या गर्भामध्ये येऊन राहिलेत. भगवंताने 7व्या महिन्यामध्ये संकर्षण योगाने देवकीच्या पोटातला गर्भ काढला आणि नेऊन वसुदेवाची पहिली पत्नी तिचं नाव आहे रोहिणी, रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन स्थापित केला. याला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात? सरोगेट. सरोगेट मदर. आता जी काही संकल्पना राबवत आहेत म्हणजे एकीच्या गर्भात पोटातला गर्भ काढून दुसरीच्या गर्भामध्ये नेऊन वाढवणं. म्हणजे हा शोध आपल्या देशात लागला बरं का मधे भाऊजी? हा शोध आपल्या देशात लागलाय. 5000 वर्षापूर्वी लागलाय. आणि हे लोक त्यांच्या नावावर संपवतात. मेड इन इंडिया काय म्हणतात ते, मेड इन अमेरिका, मेड इन जपान. अरे तुमच्या बापाने ठेवलंय ते. अरे सगळं ज्ञान आमचंच आहे. पण आम्हाला सवय लागली. कालच मी बोललो आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून. हे आम्हाला सवय लागली भारतीय लोकांना. परदेशातल्या लोकांनी सांगितलं ना मग बरोबर. अरे आपले ग्रंथ शोधून त्यांनी हे सगळे शोध लावलेत. अरे 7व्या अवतारामध्ये त्रेता युगामध्ये रावणाकडे पुष्कर विमान होतं म्हणे राईट बंधून विमानाचा शोध लावला. त्याच्या बापाने लावलाय. बघा आपले शास्त्र किती प्रगत होतं त्यावेळेला. संकर्षण योगानं गर्भाची बदली झाली. देवकीमातेला दुःख झालं. तिने विचार केला 6 बाळांची हत्या झाली. विचार आतल्यात घाबरलं ना आतल्यात जिरालं ते. तिची धारणा झाली आणि 8व्या वेळेला अखिलकोटे ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये आलेले आहेत. दिवस पुढे पुढे चाललेत. आता देवकीच्या पोटामध्ये तो गर्भ भगवंताचा गर्भ असल्यामुळं झालं काय? चाही दिशा सगळ्या, साही दिशा, दाही दिशा
प्रफुल्लित सगळे शुभ शकून जाणवायला लागले। श्रावणवंती अष्टमी वार बुधवार रोहिणी नक्षत्र वेळ रात्रीचे 12 वाजता आणि भगवान परमात्मा 8 वर्षाच्या मूर्तीमध्ये प्रकट झाले। बोलो गोपाळ कृष्ण भगवान की जय। भगवान परमात्मा 8 वर्षाच्या मूर्तीमध्ये प्रकट झाले। देवकी माता त्या बाळाकडे बघते आणि देवकी माता विचारते, अरे बाळा जन्माला येणारं बाळ कुठं 8 वर्षाचं कुणाचं पाहिले, अरे तुला माझा बाळ कोण म्हणेल। भगवान परमात्मा ते सांगतात, आई अगं 12:15 वाजले, आता जास्त वेळ थांबू नको, काय कर नंदाच्या घराला। नंदाची पत्नी यशोदा ती प्रसूत झाली, तिला मुलगी झाली, मला तिथं न्या ना, तिला इकडं आणा ट्रान्सफर। भगवंताने बाळरूप धारण केलं, भगवंताला टोपलीत घातलं, जशी टोपली उचलली उचलीला कमळापती पायची बंधने गळती, सगळी हातातली बंधनं पायातली बंधनं सगळी गळून गेली, कड्याकुल्प होती त्या तुरुंगाला सगळी आपोआप उघडली गेली आणि मजल दर मजल करत वसदेव महाराज गोकुळच्या दिशेने निघायचा। मुसळधार पाऊस कोसळतोय, रात्रीची वेळ, वाटेमध्ये यमुना नदी आडवी आली, उतार भाग पाहिला तिथून उतरले, पलीकडे जायला लागला, यमुनेचं पाणी वाढायला लागलं। आता का वाढायला लागलं हो, तिलाही वाटायला लागलं की जन्माला आल्यानंतर भगवान परमात्मा पहिल्यांदा मला दर्शन द्यायला आले, काय त्या यमुनेचं भाग्य असेल। दुसरी तिची एक धारणा अशी झाली, कधी नव्हे तर जावई घरी आला। मी म्हणलं मध्येच कुठं जावई घुसवलं इथं, आता तो यमुना नदीचा भगवान श्रीकृष्ण हा जावई आहे, बादरायण संबंध नाही। मी संबंध दाखवते तुम्हाला, रियालिटी सांगते कसा जावई आहे। भगवान परमात्म्याची पत्नी तिचं नाव काय आहे, लक्ष्मी। देवाच्या पत्नीचं नाव काय आहे, लक्ष्मी। लक्ष्मीचा जन्म कुठे झाला हो, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा। ब्राह्मणांनी रिटायरमेंट घ्यायला हरकत नाही, जमते मला आता। म्हणजे समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्याला पहिलं रत्न जे बाहेर आलं ते पहिलं रत्न 14 रत्नांपैकी पहिलं रत्न कोणतं, लक्ष्मी। आणि त्या लक्ष्मीने भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये वरमाळा घा, बाकी सगळे देवाशी मला पुढे करते घालमध्ये इंद्र चंद्रदेव सगळे उतावीत झाले होते, पण लक्ष्मीने ढुंकून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं नाही। पण जो तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नव्हता तो भगवान विष्णू, त्या विष्णूंच्या गळ्यामध्ये जाऊन या लक्ष्मीने माळा घातली। आता विचार करा, म्हणजे लक्ष्मीचा नवरा कोण, विष्णू, लक्ष्मीचा बाप कोण, समुद्र, बरोबर। समुद्रातून ती जन्माला आली आणि समुद्राच्या पत्न्या कोण, जेवढ्या नद्या आहेत ना त्या सगळ्या नद्या समुद्राच्या पत्न्या आहेत,
मग समुद्र जर सासरा तर नद्या कोण? सासरा यमुना नदी भगवंताची कोण झाली? हो सासूच झाली. मग कधी नव्हे तर जावई घरी आला. तिला वाटलं कधी एकदा तर जावयाला भेटते म्हणून तिचं पाणी वाढायला लागलं. पार कशापर्यंत पाणी आलं. देवाने विचार केला आता जर उशीर केला तर वस्तू गुदमरल्याशिवाय राहणार नाही, नाका तोंडात पाणी जाऊन. म्हणून देवाने काय केलं, आपला डावा पाय बाहेर काढला. आपल्या डाव्या पायाचा अंगठा लावल्याबरोबर पूर्वीच्या स्त्रिया जशा केसातून भांग पाडायच्या. आता नाही सांगत मी, पूर्वीचा सांगतो. आता भांगाचा पत्ताच नसतो तुमच्या. मी काय तुमच्याबद्दल बोलत नाही, रात्री काय बोलायचं तो बोलून गेलाय तुम्हाला, गेलाय का नाही. त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त वाह करणार. जेवढी काढायची तेवढी काढली रात्री. त्याच्यामुळे मी काय बोलण्याच्या भानगडीत पडत नाही. वाट निर्माण झाली. वसुदेव महाराज गोकुळामध्ये गेलेत, नंदाच्या घरी पोहोचले. यशोदा माता प्रसूत झालेली होती, तिथं आपल्या बाळाला ठेवलं आणि तिला झालेली मुलगी त्या टोपलीमध्ये घातली आणि मजल दर मजल करत परत मथुरेमध्ये आलेत. जशी ती माया आली तशी ती बंधने तुटली होती ना, ती परत बंधनं आली. कारण माया आली, कारण माया ही बंधनाला कारण आहे. परत बंधनं आली, कड्या कुलपं आली. आता मायाच ती लागली रडायला. तसं रडण्याचा आवाज आला, पहारेकरी जागे झाले. एक पहारेकरी धावत जात कंसाकडे गेला. कंस मारत उठा, आठवा आला. कंस ताडता तिथपर्यंत आला. मुलगी आहे का? मुलगी आहे, पाहिलं नाही. पायाला धरला, गरगर गरगर ढिंगरवळ शिलेवर आपटणार एवढ्यात हातातून ती निसटली आणि तिने जोराने गर्जना केली, तुझा लागी वधी. उपजला मजाधी मज कारे मारिशी, तुझा वैरी गोकुळाशी. एक चांगलं केलं तिने, जाता जाता पत्ता सांगून गेली, तुझा वैरी गोकुळाशी. आणि गोकुळामधली अवस्था काय सांगते. पहाटेच्या वेळेला यशोदा माता विशुद्ध अवस्थेवर शुद्धीवर आली. भक्त तर राजस सुकुमार मदनाता पुतळा रवी शशी आणि यशोदेला आनंद झाला. यशोदा मातेने शेतकऱ्यांना बोलला, बाय अशा
गवळण दुसऱ्या गवळण दुसरी गवळण तिसऱ्या गवळण सकाळ व्हायला अख्ख्या गोकुळात कळलं पुत्र झाला यशोदेला. मग काय वर्णन करावं, त्या गोकुळच्या राजाला पुत्र झालाय, सरपंचाला पोरगा झाला, तर अख्ख्या गावाला पेढ नाही का. तसं या गोकुळच्या राजाला पुत्र झालाय, पुत्र झाला यशोदेला, हा मान तर अख्ख्या गावात बातमी कळली आणि गावामध्येच प्रत्येक जण आनंद साजरा करायला. सगळे गाणे गातात, नाचतायत, प्रत्येकाचा आनंद ओसंडून वाहतोय.